नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद जाधव, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरंभ प्रवासाचा। मित्रांनो, आज मी कराड टू दापोली निघालेलो आहे आणि कराड टू दापोली जाताना तुम्हाला माहीत आहे की चिपळूणचा कुंभार्ली घाट लागतो आणि कुंभार्ली घाटामध्ये अशी काही ठिकाणं आहेत ती तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। आणि मी आज एकटा नाही तर माझ्यासोबत आहे माझी बाईक। मी आणि बाईक आम्ही दोघंच जाणार आहोत कराड टू दापोली। चला तर तुम्हाला कुंभार्ली घाटातील अशी काही ठिकाणं आहेत ती दाखवतो। पाटणच्या पक्क्या रस्त्यानंतर आपण ह्या अशा खराब रस्त्याने चाललेलो आहोत। हा असा घाटमाथ्यापर्यंत असाच रस्ता आहे। आपल्याला अशाच रस्त्यातून वाट काढत काढत पुढं मार्गक्रमण करायचं आहे। कोयना लागायच्या अगोदरच इथं गोसेटवाडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये रोडलाच भोजन रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथं नाश्ता करायला थांबलो आहे आत्ता। आणि ऑर्डर दिलेली आहे बारागाव मिसळची, बघूया आता कशी आहेत बारागाव मिसळीतली। ही आलेली आहे आपली बारागाव मिसळ। मस्तपैकी बारागाव मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा आपण या खडतर रस्त्याला लागलेलो आहोत। इथून आता आपण डायरेक्ट घाटमाथ्याला जाणार आहे आणि घाटमाथ्यावरून आपण पहिल्या ठिकाणी जाणार आहोत। केमशेच्या धनगरवाड्याच्या ते एक घळ घळ आहे कुठं तरी वर तिथे धरण पाडले जाता येत आहे का वर तिथे गाडी जाते ही टू व्हीलर जाते। किती लांब आहे घाट म्हणजे रोड पासून? ह्या रोड पासून बरं कच्चा रोड आहे, डांबर रोड नाही। पण किती? 2-3 किलोमीटर? 3 किलोमीटर आहे गाडी जाते कडेवर। गाडी अगदी जाग्यापर्यंत जाते, त्या धरण बांधले त्या धरणापर्यंत जाते। धरणावर असा रस्ता आहे, रस्त्यावर तिथे गाडी खाली उभी करायला लागणार आणि वरती चालत जायचं आहे। हा आहे कुंभार्ली घाटातील घाटमाता धबधबा। धबधबा पाहून मी कुंभार्ली घाट चढू लागलो। केमशाला जायला केमसे केमशे आज येणार आहे काय? मग तसा हा कच्चा रस्ता आहे बघा। कराड चिपळूण रोड मधून घाट मातेच्या इथून एक कच्चा रस्ता आत येतो। आत आल्यानंतर केमशेचा एक पाडा लागतो, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर हा एक छोटस धरण आहे। धरणाच्या इथं मी गाडी लावलेली आहे ना, इथून आता चालत जायचं आहे आपल्याला पुढं। धरणाजवळ कॉमन किंगफिशरला कॅमेरे टिपत असतानाच गुहागरचा एक ग्रुप भेटला। त्यांच्यासोबत याच भागात काम करणारे दादा आणि दीदी होते। त्यांनी मला तिथून पुढचा रस्ता दाखवला।
जंगलातून जाणारी ही वाट तुडवत तुडवत आम्ही गुहेच्या मुखाजवळ पोहोचलो. कोट्यवधी वर्षापूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तयार झालेला हा सह्याद्री आपल्या पोटात असंख्य गुपित घेऊन उभा आहे. त्यातीलच एक गुपित म्हणजे ही गुहा. नैसर्गिकरित्या तयार झालेली ही गुहा आकाराने साधारण 4 ते 5 कबड्डीची मैदाने बसतील एवढी आहे. मध्ये मध्ये लहान मोठी छिद्रे पडली आहेत. एका छिद्रातून तर एक झाड आरपार वर गेले आहे. या गुहेत कोण राहत होते की नाही याच्या काहीच खुणा सध्या तिथे दिसत नाहीत. अशा निसर्गाचा आविष्कार असणाऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या शांततेचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे. तिथली नीरव शांतताच तुम्हाला बरंच काही सांगून जाते. अशा प्रकारच्या नैसर्गिक गुहा किंवा लेण्याच्या ठिकाणी गेल्यावर कोणताही गोंगाट किंवा आवाज करू नका, कारण तिथे वटवागळे असू शकतात. त्यांना आपल्यामुळे कोणताच त्रास होणार नाही याची दक्षता आपण घ्यायला. आम्ही वरती आलोय गळीच्या. हे पूर्ण पठार आहे. हे झाड दिसतंय ते गळीतून आलेलं आहे झाड. खाली आपण बघितलं ते पठाराच्या खाली आहे ते गुंफा आहे. त्याला काही लोक गळ म्हणतात, काही लोक गुंफा म्हणतात. नॅचरल आहे पूर्ण. हे खोल आहे छोटस. गुहेच्या वरील पठारावरून कुंभार्ली घाटाच्या दरीचा विहंगम असा नजारा दिसतो. हिरवी शाल पांघरलेला सह्याद्री आणि वरून वाहणारे कापसासारखे ढग हे सर्व पाहत असतानाच सह्याद्रीतील सर्वात मोठा गरुड म्हणजेच ब्लॅक ईगल मुक्त संचार करत असताना आम्हाला तेथे दिसला. केमसेच्या इथल्या गुहेच्या इथं आपण मी येत होतो त्यावेळी मला रस्त्यामध्ये एक दीदी भेटल्या की त्या या भागामध्ये काम करतात. मला बऱ्याच दिवसापासून त्यांना भेटायचं होतं. ह्या आहेत आरणी दीदी. तर केमसेपासून आत आल्यानंतर एक धरण लागतं आणि त्या धरणापासून वरती यायला रोड माहीत नसतो. तर आमच्या दीदींसोबत मी आलो इकडे आणि दीदींचं ह्या कुंभार्ली घाटामध्ये आणि इथल्या धनगरवाड्यामध्ये पाड्यांमध्ये भरपूर काम आहे. तर त्यांच्या कामाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दीदी आपल्या कामाविषयी आम्हाला थोडं सांगा. नक्की. तर गेली 13 वर्ष आपल्या या भागामध्ये लोकांच्या सहभागातून जंगल वाचवण्यासाठी काम सुरू आहे. आत्तासुद्धा आपण वाटेत जी काही भेट झाली तर आम्ही पाड्यावरच चाललोय मदत घेऊन, लाईट सोलर लाईट वगैरे घेऊन चाललोय. तर इथल्या लोकांच्या सहभागातून जंगल कसं वाचवता येईल ह्या कन्सेप्टवर आम्ही काम करतोय. आणि समस्या फार मोठ्या आहेत कारण शहरांमध्ये होणाऱ्या आपत्ती किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या दिसून येतात, पाड्यांवरचं दुःख दिसून येत नाही. तर अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा गेली काही वर्ष प्रयत्न करतोय आम्ही आणि खूप छान रिस्पॉन्स आहे की या लोकांकडनं आता जंगलं वाचत आहेत, वणवे विझवले जातात, बिबट्याला कम्प्लिटली ऍक्सेप्ट केलं आपल्या लोकांनी आणि शिकार जी चोरटीपूर्वी शिकार व्हायची किंवा त्यांना गाईड म्हणून घेऊन जायची लोक, तर आता ते प्रमाण खूप म्हणजे जवळजवळ 90% प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे बिबट्याला जंगलात खायला खाद्य आहे किंवा वाघाचा सुद्धा वावर आहे काही ठिकाणी, तर त्याला सुद्धा खाण्यासाठी आता बऱ्याच प्रमाणात शिकार उपलब्ध आहे. तर हे काही पॉझिटिव्ह बदल घडत आहेत आणि महत्वाचं म्हणजे जंगल तोड सुद्धा आता कमी झालेली आहे, त्यामुळे जंगल वाढायला खूप छान ह्यांचा सपोर्ट आहे आता.
ह्या लोकांचं इथल्या, आणि त्यासाठीच आम्ही काम करतोय. मी तुमच्या फेसबुकच्या वॉलवरती वाचलं की वाघबारस म्हणून आपण एक प्रोग्राम राबवतो इथल्या लोकांच्या रोजगारासाठी, त्याची काय कन्सेप्ट आहे आणि तो कधी असेल साधारण? वाघबारस हा आदिवासी सण आहे खूप जुना, जो आता कालबाह्य झालाय, की काही ठिकाणी तर जवळजवळ 3-3 पिढ्या हा सण साजरा केला गेला नाही. आता तुम्हाला माहितच असेल की सण आपले जे असतात त्याच्याशी आपली काय म्हणतात फार जवळीक असते त्या गोष्टींशी, किंवा आपण फार बांधलेलो असतो त्या विषयांशी. आता वाघबारस हा सण वाघांसाठी आहे, तो सण जोपर्यंत साजरा होत होता तोपर्यंत या लोकांचा वाघांबद्दलचा आदर मनात टिकून होता. जस जसं त्यांचे सण हे सुटत गेले किंवा त्यांचे जे चालू असलेल्या काय म्हणतात परंपरानुसार जे चालू होतं ते सगळं सुटत गेलं आणि त्यांचं जंगलांबरोबरची कनेक्टिव्हिटी पण कमी होत गेली, तेच आता पुन्हा एकदा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. फक्त यात असं की जेव्हा तो सण ते साजरा करणार तर त्या दरम्यान इतरांनाही त्याचा आनंद घेता यावा आणि त्या थ्रू त्यांना थोडासा एक रोजगार निर्मिती व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एनिवे तो साजरा होणारच आहे, आता बऱ्याच ठिकाणी तो 15-20 वर्षांनी किंवा 3-3 पिढ्यानंतर आता साजरा होत आहे. तर आपण वाघबारसला पण भेटू, आपण वाघबारसच्या निमित्ताने दीदी जे ऑर्गनाईज करते त्याला आपण भेट देणार आहोत. अजून एक मला विचारायचं होतं की मगाशी आपण येता येता बोलणं झालं की वाशिष्ठी नदीच्या उगमाविषयी काहीतरी सांगत होतात तुम्ही, ते थोडं आम्हाला सांगू शकाल काय? हो, तर बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे पुस्तकांमध्ये ही नोंदी अशा आहेत की चोरवणे गावातून वाशिष्ठी नदीचा उगम आहे किंवा असं, पण त्या नदीचा उगम इथून आहे, म्हणजे आपण जिथे उभे आहोत किंवा कुंभार्ली घाटाचा जी व्हॅली आहे, एका वन ऑफ द व्हॅलीज म्हणजे बऱ्याच व्हॅलीज आहेत, तर त्यातून वाशिष्ठी नदीचा उगम आहे. आणि ही गोष्ट सदफ कडवेकर माझा जो सहकारी मित्र आहे, आम्ही एकत्र काम करतो या पाड्यांवर वगैरे जंगल वाचवण्यासाठी, तर त्याचं पूर्वी जेव्हा ह्या व्हॅलीजमध्ये फिरणं व्हायचं त्या दरम्यान त्याला कळलं की उगम आपल्या घाटातून आहे. आणि मग काही अभ्यासक मंडळींबरोबर तो पुन्हा एकदा फिरला, ती नोंद झाली, त्याच्यावर बुक मोठं पुस्तक बनलंय आता वाशिष्ठीवर, तर तो उगमाचा शोध सदफ कडून लागलेला आहे, सदफ कडवेकर. बर, धन्यवाद. आम्हाला दीदीनं खूप छान अशी माहिती दिली आणि इथून पुढेही आपण दीदीसोबत या घाटामध्ये फिरणार आहोत किंवा त्यांच्या प्रोग्रॅमला त्यांच्या इथल्या कामाला आपण जॉईन होणार आहोत. तर धन्यवाद दीदी आम्हाला माहिती दिल्याबद्दल. भेटत राहू असेच कधी ना कधी. थँक्यू. ओके. मी दीदीसोबत ही गुहागरची टीम आहे, तर त्यांची ओळख करून देते. सर, सर सांगा तुमचं नाव. नमस्कार, मी गोविंद सानप, मी गुहागरचा आहे, प्राध्यापक आहे, झूलॉजी शिकवतो आणि आज इथे अर्णी मॅडमसोबत आम्ही धनगर पाड्यावर जात आहोत. भाटे इथून जवळच आणखी थोडंसं पुढच्या साईडला आहे, तिथे आम्ही काही मदत गोळा केलेली आहे, ती मदत पोचवण्यासाठी जात आहोत. आणि आज माझ्यासोबत माझे अनेक सहकारी आहेत, ते पण खरेदारे भोसले कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतायत, वेगवेगळे विषय शिकवत आहेत, पण निसर्ग संवर्धनाची थोडीशी आवड असल्याने आज आम्ही या ठिकाणी मॅडमसोबत इथे आलेलो आहोत. मी थोडीशी तुम्हाला ओळख करून देतो. हे आहेत प्राध्यापक संतोष जाधव सर, मायक्रोबायोलॉजी शिकवतात. सर तुम्ही ओळख करून द्या. मी प्राध्यापक वायर पाटील, खरेडेरी भोसले कॉलेज गुहागर. हाय, मी माझं नाव अनिल शशिकांत हिरगोंड, मी रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे गुहागर कॉलेज इथे. आम्ही सर्वजण एकाच कॉलेजचे आहोत. आज धनगर पाड्यावरती जायचा हा जो चान्स आम्हाला मिळाला आहे तो सर आणि मॅडमकडून आम्हाला मिळाला आहे. जनाबाईसुद्धा आहे, ती इथल्याच पाड्याची आहे, विद्यार्थिनी आहे, ती सध्या गाईड करते आम्हाला, मार्ग दाखवते आहे कसं जायचं आणि तिथलं जे जनजीवन आहे त्याचं एकंदरीत कसं त्यांचं राहणीमान आहे यांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आज जात आहोत. जनाताई आहे ते इथल्याच पाड्यावरती आहे आणि ती आत्ता नेचर गाईड म्हणून काम करते दीदीसोबत, आणि दीदीसोबत ही आता या सर्व लोकांना पाड्यावरती घेऊन जात आहेत. आणि आपले हे दादा आहेत ते इथलं काम करतात, यांना जास्त कॅमेरा आणि फोटोमध्ये यायला आवडत नाही, पण त्यांचं काम भरपूर मोठं आहे. तर तुम्हाला शुभेच्छा पुढे जाण्यासाठी आणि आपण नंतर लगेच भेटू. आणि आमचे एक दादा राहिलेत, ते नमस्कार देवरुखचे आहेत. नमस्कार, मी जय हेक्षेटे, मी कॉईस फाउंडेशनतर्फे इथं आलो, जो भाटे धनगर पाडा आहे तिकडे आम्ही सोलर बेस्ड टॉर्च ही मदत आम्ही देण्यासाठी इथे आलेलो आहोत, तर ते आम्हाला द्यायचं आहे. नक्कीच खूप चांगलं काम करताय सर आणि तुमच्या कामाला शुभेच्छा, आपण नंतर भेटूच. धन्यवाद. थँक्यू. घर बघून आता आम्ही खाली निघालोय. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर हा पूर्ण जंगलचा एरिया आहे.
जंगलची जैवविविधता सांभाळून स्वतःच्या जीवाला सांभाळून तुम्हाला इथे यायला लागेल. इथंच किंवा अशा कोणत्याही ठिकाणी जात असताना तुम्ही काळजीपूर्वक यायला लागेल, आणि इथला लोकल गाईड जर असेल तुमच्यासोबत तर ते उत्तम होईल, कारण रस्ता माहीत नाही. अशी आरणी दिदी आणि त्यांची टीम होती म्हणून मला रस्ता सापडला. मी जर एकटा आलो असतो तर मला कदाचित रस्ता सापडला नसता, आणि इथं रस्ता दाखवायलाही कोण नाही. असा पूर्ण जंगलचा रस्ता आहे. जंगलचा एरिया असल्यामुळं इथं अस्वलही आहेत. अगदी अरणी दिदीनं 40-50 फुटांवरती ही अस्वल बघितला इथं, त्यामुळं अस्वल बाकी जंगली प्राण्यांचा वावर पण आहे इथं. त्यामुळे येताना सावधगिरीनं आणि गावातील एखादा लोकल गाईड असेल तरच तुम्ही इथं या, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि कृपया येताना इथं कोणताही कचरा टाकू नका, जंगलचा एरिया आहे. कुंभार्ली घाट उतरून तुम्ही चिपळूणच्या दिशेने यायला लागलात की एका वळणावर तुम्हाला एक मंदिर दिसते. ते मंदिर आहे सोनोबा शेळके आणि सोनपात्रा देवी यांचे. असं म्हटलं जातं की इंग्रजांना हा कुंभार्ली घाटाचा रस्ता या सोनोबा शेळकेंनी दाखवला. आजही त्यांचे वंशज या कुंभार्ली घाटामध्ये वास्तव्यास आहेत. कुंभार्लीचा घाट उतरून मी कोकणामध्ये प्रवेश केलेला आहे. मी आता चिपळूणच्या थोडा अलीकडं रोडला थांबलेलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अरणी दिदी आणि आपण वाघबारस हा उपक्रमामध्ये सहभागी होणार आहोत, तर कुणाला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि हो, आरंभ प्रवासाच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढं आपण असेच चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला दाखवणार आहोत. धन्यवाद.